आर वाय बदल्ल्या आणि सी एम आर वायचे सगळे पॅरामिटर्स आम्ही चेंजीस केल्या आणि ते पॅरामिटर्स चेंजीस करता असताना आमकां चडान चड उद्योजक गोंयांत तयार जाल्ले जाय आणि ते तयार करतले आसत तर म्हाका दिसता म्हणजे एरिया इज ऑल्सो रेडी म्हणजे अकॉर्डिंग टू वॉट बिजनेस इज सुटेबल टू द स्टेट ऑफ द गोवा नॉट एट द ऑल इंडिया लेवल दे आर द डिफरंट स्टाईल ऑफ द बिजनेस डिफरंट टाईप्स ऑफ द बिजनेस आर देअर बट बिंग द टुरिस्टिक स्टेट देर इज अ स्किल सेट इज डिफरंट बट डिफरंट टाईप्स ऑफ बिजनेसेस आर ऑल्सो देअर अकॉर्डिंग टू दॅट इफ यू कॅन गाईड दे प्रॉपरली इफ यू कॅन डू द हँड होल्डिंग सो मेनी यूथ दे आर रेडी फॉर दॅट पर्पज देर इज नो प्रॉपर गायडन्स ॲक्च्युली फॉर देम दॅट्स वाय नो वन इज व्हेरी मच इंटरेस्टेड टू कम इन दिस लाईन एव्हरीवन इज प्रिफरिंग सो इफ आय गॉट अ गव्हर्नमेंट जॉब देन आय एम मोर हॅपी इफ गेटिंग इन अ प्रायव्हेट जॉब इफ आय गॉट द स्मॉलर LDC टाईप जॉब ऑल्सो दे आर हॅपी समटाईम्स बट दे आर रेडी टू डू द हार्ड वर्क नाव दे हॅव रिअलाइज नाव द बिझनेस इज द फ्युचर ॲक्च्युली इन डिफरंट टाईप्स ऑफ बिझनेसीस आर देअर आणि गोंय सारखेल्या लहान राज्यात जर आम्ही फाटल्या 20 वर्षांचो परफॉर्मन्स जर काढून पळयत जाल्यार आम्ही बिझनेसीस न केल्ल्या कारणान वेगवेगळ्या राज्यांतल्यान बाकीचे लोक हांगा येऊन बिझनेसीस करपाक लागले आणि हाजेय म्हाका दिसता समेस्त गोंयकारांनी हाजी दखल घेवपाची गरज आसा म्हणजे फॉर एग्जाम्पल द फिशींग बिझनेस इट इज अ ट्रॅडिशनल बिझनेस ऑफ द गोवन आणि वीच इज अ बीग बिझनेस वन कॅन डू द क्रोड्स ऑफ रुपीज वन वी कॅन प्रोसेसिंग मिलिंग आणि एक्सपोर्ट ह्या पद्धतीचो बिझनेस करपाक शकता द टुरिझम लायनीतलो बिझनेस म्हणजे इन टुरिझम सेक्टर देर आर द डिफरंट टायप्स ऑफ फ्रॉम अ टॅक्सी टू द टॅक्सी रेस्टॉरंट टू द हॉटेल ओनर्स म्हणजे डिफरंट टायप्स ऑफ बिझनेस ह्याय सेक्टरात असा कितलेशेच लोक इन्वॉल्व जावपाक शकता बट आमची खंय तरी इंट्रेस्ट कमी जाल्ल्या कारणान बाकीचे लोक अशा पद्धतीच्या सेटअपात गोंयात येऊन वेगवेगळी सेटअप्स त्यांचे जावपाक लागलेले असा नाव देर इज अ स्कोप इन द वेलनेस टुरिझम मेडिकल टुरिझम हेय स्कोप वाढपाक लागला आणि ताकाच लागून ह्या प्रत्येक फावटी सांगता असताना जे गोयच्या तरणाट्यांक फक्त फायनान्सा खातीर भिवपाची गरज ना तर EDC इज देअर रेडी टू फायनान्स इन अ बीग वे ऑल्सो इन बीग वे अँड नाव द EDI इज देअर टू ट्रेन यू इन ऑल सेक्टर्स म्हणजे वॉट एवर द प्रॉपर गायडन्स जे जाय त्या खातीर जेंका बिझनेस करपाक जाय आता ताका पूर्णता दुसरी वाटेंतल्यान भिवपाची गरज ना एक म्हणजे तेजे हँड होल्डिंग आणि दुसरें फायनान्स हे एकाच बिल्डिंगेंत जावपाक शकता आणि ताका लागून मॅक्झिमम म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन्स एखाद्यान आपलो घरा कडेन बसच्या पेक्षा किंवा नोकरी सोदीत बसच्या पेक्षा आपलो ल्हानसान काय आसना यू कॅन स्टार्ट वीथ हीज ओन बिझनेस सो डॅट वील हॅल्प आणि गोवा उद्यमिती योजना या गोवा उद्यमिती योजनेच्या अंतर्गत म्हाका दिसता आम्ही मॅक्झिमम जे तांकां हॅल्प करपाक जाय आणि विशेष करून विथ द लोकल रिसोर्सीस लोकल आम्ही जर प्रमोट करपाक शकले जाल्यार त्याचो खूप मोठ्या प्रमाणात फायदो जावपाक शकतलो हे जर सगळे पळयत जाल्यार आम्ही जो ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी विकसित भारत 2047 हे स्वप्न पळयता असताना चडांत चड एंटरप्रिनर्स तयार जावपाक जाय तांची मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया ह्या सारखेल्यो सगळ्यो योजना जर पळयत आणि इन लाईन विथ दॅट वी हॅव स्टार्टेड विथ अवर ओन IT पॉलिसी स्टार्टअप पॉलिसी इंडस्ट्रियल पॉलिसी टुरिझम पॉलिसी ह्यो जर सगळ्यो पॉलिसीज तुम्ही जर काढून पळयशात जाल्यार ह्या सगळ्या पॉलिसींनी लोकल एंटरप्रिनराक कसो स्कोप दिवप म्हणजे आमची कॅरावॅन पॉलिसी होमस्टे पॉलिसी ह्यो सगळ्यो पॉलिसी अगेन फॉर द सेल्फ रिलायंट म्हणजे स्वयंपूर्ण जावपा खातीर गोंयकार एखादो जर स्वयंपूर्ण खूप बऱ्या पद्धतीत जावपाक शकता नॉट ओन्ली इन द ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर फिशिकल्चर डेरीकल्चर बट ऑल्सो इन द सर्व्हिस सेक्टर टुरिझम सेक्टर हॉस्पिटॅलिटी सेक्टर ह्या सगळ्या सेक्टरात सुद्धा सेल्फ रिलायंट स्वयंपूर्ण जावपाची ताकद गोंयातलो एखादो तरणाटो दवरता ताणी फक्त इच्छाशक्ती दवरपाची गरज असा आणि ते करपाकूच म्हाका दिसता नवीन आम्ही आत्ता ज्यो न्यू इनोव्हेटिव्ह आम्ही जे लॉन्च केला म्हणजे फॉर एग्जाम्पल द लॉजिस्टीक पॉलिसी सोलार पॉलिसी ह्यासारखेल्यो ज्यो पॉलिसीज लॉन्च केल्या हितूर जर आम्ही आत्ता एंटर झाले ना तर समवन वील कम अँड समवन वील एंटर इन दीस नाव द सोलार पॉलिसी इज अ न्यू सो एव्हरीवन वॉन्ट्स टू कम म्हणजे गोंयकारांनी परत एकदा आत्ता जागे जावपाची गरज असा कारण ह्या सारखेल्या बिझनेसांनी आम्ही स्वतःहून इंटरेस्ट घेऊन काम करपाक जाय आम्ही त्या ट्रॅडिशनली दीस म्हणजे
मायनींग आसतली, मायनींगेंतलो एक ट्रक घेतलो आनी बिजनेस केलो. ह्याच ट्रेडिशनल बिजनेसांनी थोडेशे गोंयकार किंवां एखादें आपलें दुकान आसा जाल्यार ट्रेडिशनली तेंच दुकान चलयलें, हितून न रावता मुद्दामून हांव सगळ्या तरणाट्यांक आयच्या दिसा आव्हान करतां. आनी जेन्ना आमी ADI सारकिल्लें सेंटर गोंयांत सुरवात केलां, एकदा तरी येवन तुमी सगळ्यांनी, हांव मुद्दामून गोंयभरच्या तरणाट्यांक आयच्या व्हर्च्युअल माध्यमांतल्यान एड्रेस करता आसतना, एकदा तरी EDC येवन ADIक भेट दियात. वॉट ADI हें समजून घेयात, कारण एंटरप्रिनर जावपाचो आसत जाल्यार ADI येवचोच पडटलो. आमी आमच्या फॉर्मल एड्युकेशनांतल्यान भायर सरोन एक्चुअली प्रॅक्टिकल एड्युकेशन हाजो अनुभव घेवपा खातीर ADI येयात. समजून घेयात, तुमचो ट्रॅडिशनल बिजनेस सुद्दां एक वेगळ्या फॅशनीन तुमी करपाक शकतले, एक वेगळ्या नव्या पद्दतीन, जेका आमी वे फॉरवर्ड म्हणटा पळय न्ही, त्या नव्या पद्दतीन करपाक शकतले. आनी हांगासर आयल्या उपरांत तुमकां वेगवेगळ्यो आयडियाज ह्यो ओपन आसा तुमच्या समोर. आनी गव्हर्मेंटाच्यो रिसंट पॉलिसीज, नॉट ओन्ली द गव्हर्मेंट ऑफ गोवा बट रिसंट पॉलिसीज ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया, फाटल्या जर 5 वर्सांच्यो नवीन पॉलिसीज जर काडून पळयत, वीच इज व्हेरी मच स्कोप, आनी जेचो स्कोप आज, म्हणजे तो स्कोप आज एक्सपोर्ट पॉलिसीच्या कारणान फीश खूब मोठ्या प्रमाणात आमी हांगासल्यान एक्सपोर्ट करपाक शकता. वेगवेगळ्यो, म्हणजे इवन दो फॉर द आमी म्हणटा की जे लोकल प्रॉडक्ट्स हांगासले, फूड प्रॉसेसींग इंडस्ट्री इज अ बीग इंडस्ट्री जेचो आमी अजून खूब कमी प्रमाणात, म्हणजे आमी जर म्हणटा की ब्लू रिव्होल्युशन ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीन सुरवात केलें, त्या ब्लू रिव्होल्युशनाचे वी आर एक्चुअली कोस्टल स्टेट असल्या कारणान सगळ्यात मोठ्या प्रमाणात बेनिफिशरीज आसपाक जाय आसले, बट हार्डली फ्यू पीपल हॅव टेकन दीस बेनिफीट. हार्डली हाताच्या बोटार मेजले इतक्यानीच फक्त ब्लू रिव्होल्युशनचो बेनिफीट घेतला. हांव मुद्दामून रिवायज करीत आसा, बट नाव फॉर द इज ऑफ डुईंग द बिजनेस हाज्या सकयल सगळे पॅरामिटर्स आमी बदलल्या. त्या खातीर हांव सगळ्या तरणाट्यांक आव्हान करतां की परत एकदां तुमी ह्या सगळ्या, आतां जे हांव सोलार पॉलिसीचेर उलयलो, लॉजिस्टीक पॉलिसीचेर उलयलो, इंडस्ट्रियल पॉलिसीचेर उलयलो, नव्यान काडलेली ट्युरिजम पॉलिसीचेर उलयलो, हे सगळ्याचो फायदो म्हाका दिसता आमच्या नव्या तरणाट्यांनी सगळ्यांनी घेवचे आनी निश्चित रित्या ते घेतले. आयज ADIच्या मार्फत हांगासले ट्रेनिंग, इन्क्युबेशन, रिसर्च, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशीप ह्या सगळ्या खातीर आमकां तांची खूब मदत जातली. वन्स अगेन आय एम व्हेरी मच थँक्स फॉर डॉक्टर सुनील शुक्लाजी फॉर स्टार्टिंग दीस ADI सेंटर, गोवा चॅप्टर ADI सेंटर इन द स्टेट ऑफ गोवा. इट वील बी द हेल्पफूल फॉर अवर गोवन यूथ. आय एम व्हेरी मच थँकफूल फॉर द CM ऑफ गुजरात. अंडर हीज लिडरशीप द ADI सेंटर फॉर द लास्ट 40 इयर्स it is well established in the state of Gujarat, and you are doing very wonderful job in the state of Gujarat. For that purpose, so give my thanks and regards to the honorable chief minister of the Gujarat also. So one day I'll visit your Gujarat center, definitely it is in Ahmedabad. I know you have called me twice, but because of my busy schedule it is not possible, definitely, but I'll visit, I'll see. And on the same line, on the same model, this center will also grow. Our ADC is there to support our director of planning and statistics under the CSR authority, will support in future also. Thank you. परत एकदा हांव सगळ्यांक सुयेस चिंतीत आणि माझी दोन उतरां सोपयता. देव बरें करू. थँक्यू सर फॉर युअर इन्साइट्स अँड व्हॅल्युएबल सजेशन.